आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे शेवग्याचे शेंगा घेतले, त्याची वरची साल काढून टाकायची आहे। या पद्धतीने शेवग्याचे शेंगा कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करूया। त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा कट करून घेतले। कांदा पटकन भाजण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकले। कांदा थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला खोबर 2 चमचे एवढे घेतले। कांदा आणि खोबर थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तीळ आणि 1 चमचा धने घेतले। हे सर्व मसाला छान भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजल्यानंतर थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकले। त्याच मसाल्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकून मसाला बारीक करायचा आहे। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतले। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे घेतले। जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये एक मोठा बारीक केलेला टोमॅटो टाकल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर तेलात टाकल्यामुळे भाजीला टेस्ट चांगली येते। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हळद। मी इथे 1/2 चमचा मिरची पावडर घेतली। तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं तिखट कमी जास्त करू शकता। मिरची पावडर टाकल्यानंतर लगेच मिक्स करून त्यामध्ये तयार केलेला मसाला टाकायचा। त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकल्यानंतर मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कट केलेले शेवग्याचे शेंगा धुवून घ्यायचे आहेत। मसाल्याला तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये आता शेवग्याचे शेंगा टाकायचे। शेवग्याचे शेंगा टाकल्यानंतर मिक्स करून त्यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं वाफून घेऊया। 4 ते 5 मिनटानंतर झाकण काढून परत एकदा मिक्स करून त्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकले। तुम्हाला जर थोडंसं भाजीमध्ये पाणी वाढवायचं असेल तर वाढवू शकता। पाणी टाकल्यानंतर मिक्स करून झाकण लावून शेंगा शिजेपर्यंत भाजी शिजवणे। एकदम मस्त अशी टेस्टी शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी त्यावर कोथिंबीर टाकले। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।